नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आपण शेपूची एक मस्त आणि कधीही ऐकली किंवा तुम्ही खाल्लीही नसेल अशी रेसिपी दाखवणार आहोत. ही रेसिपी देखील आजीचीच रेसिपी आहे, आमच्या घरी ही नेहमी बनते. बऱ्याच जणांनी मला शेपूची आपण पालेभाजी दाखवली होती, तर त्या रेसिपीवरती कमेंट केल्या होत्या की ताई प्लीज अजून एक आजीची मस्त अशी एक रेसिपी दाखव, जेणेकरून आम्हाला देखील पारंपरिक किंवा आधीच्या रेसिपी कळतील. तर मी आजीकडून ही मस्त अशी रेसिपी शिकून घेतली होती, मला ही खूप आवडते म्हणून म्हटलं की ही रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करूयात. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला एक लाईक करा आणि आजीसाठी खूप छान छान कमेंट्स करा. तर आता इथं मी ही जी शेपूची भाजी आहे ते ती छान स्वच्छ अशी धुवून घेतली, त्यातलं पाणी जे आहे ते नितळून घेतलं आणि त्यानंतर आता आपण ही जी भाजी आहे ती कट करून घेणार आहोत. बऱ्याच जणांना ही शेपूची भाजी आवडत नाही तर ते खायला नाही म्हणतात किंवा बऱ्याच जणांना ढेकर येते. तर आजीने एक मस्त अशी एक वेगळी टिप सांगितली, ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही जी शेपूची भाजी थोडीशी वातड असते, ती पचायला थोडीशी जड असते आणि ती खाल्ल्यानंतर बरेचदा लवकर पचत नाही, त्यामुळे आपल्याला घशाशी आल्यासारखं किंवा मग ढेकर येतात आणि मग बरेच जण खायला नाही म्हणतात. तर आज आपण ही जी भाजी आहे ती अगदी अशी बारीक चिरून घ्यायची, त्यामुळे ती भाजी छान अशी शिजली जाते आणि पोटामध्ये गेल्यानंतर ती लगेच पचण्याला सुरुवात होते, त्यामुळे मोठी मोठी ठेवली असेल तर ती लगेच पचत नाही. तर अशा पद्धतीनं बारीक सगळं आम्ही शेपू जे आहे ते कट करून घेतलं आणि आज आपण शेपू एका वेगळ्या पद्धतीनं करतो. तर त्यासाठी तर मी कुकरचं भांडं घेतलं आणि ह्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली शेपूची भाजी ती घालून घेणार आहे. बरोबर आहे, आज आपण ही जी भाजी ती कुकरला शिजवून घेणार आहोत, त्यामुळे ती मस्त मऊ शिजते, पचायला लवकर शिजते आणि त्यामुळे अजिबात ढेकर येत नाही. त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये पाव वाटी किंवा पाव कप इतके शेंगदाणे घातलेत. शेंगदाण्यांना खूप मस्त अशी रेसिपी लागते. तिखटासाठी एक मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. त्यानंतर ढेकर येऊ नयेत म्हणून ही एक टीप आहे, त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतका हिंग घालायचा. हिंगामुळं अजिबात शेपूचा वास येत नाही आणि ढेकर देखील येत नाही. त्यानंतर आता आपण शेपूच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून घ्यायचं आणि हे सगळं नीट असं चमच्यानं मिक्स करायचं, जेणेकरून हिंग शेंगदाणे आणि मिरच्या हे छान असं मिक्स होतील. आणि आता आपण हा डब्बा जो आहे तो कुकरमध्ये ठेवून आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत. जास्त शिट्ट्या अजिबात नाही करायचा, एक शिट्टीमध्ये हे जो शेपू आहे तो छान असा मऊ पडतो आणि मस्त तयार होते. जास्त शिट्ट्या दिल्या तर खूपच भाजी तिथे गिर्र होईल. आता मी हे कुकरला लावून एक शिट्टे काढून घेते. कुकरमधून एक शिट्टी काढून झाल्यानंतर डब्बा छान गार झाल्यानंतर मी हा बाहेर काढून घेतला आहे. शेंगदाणे देखील छान असे मऊ पडले आणि भाजी देखील खूप छान अशी शिजून तयार झालेली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये इथं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं. तर आज आपण शेपूचं मस्त असं पिठलं करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आता मी सुरुवातीला 2 चमचे इतकं डाळीचं पीठ घातले आणि हे पीठ घातल्यानंतर नीट असं मिक्स करून ह्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या. डाळीच्या पिठाच्या गाठी अजिबात होऊन चालणार नाही आहेत, त्यामुळे त्या नीट मिक्स करायच्या. तुम्हाला हे पिठलं किती पातळ किंवा किती घट्ट हवं आहे ह्यावरती आपण डाळीचं पीठ घालायचं. जर तुम्हाला फारच घट्ट हवं असेल तर तुम्ही आणखीन जास्त पीठ घालू शकता आणि जर तुम्हाला भातासोबत आणि भाकरीसोबत जर एकच अशी रेसिपी करायची असेल तर तुम्ही थोडंसं पातळसर ठेवा, त्यामुळे तुम्हाला भाकरीबरोबर आणि भाताबरोबर ह्या दोन्हीबरोबर खाता येईल. एकच रेसिपीमध्ये किंवा एकच पटकन असं आयटममध्ये आपलं मस्त असं जेवण जे आहे ते पटकन होऊन जातं. तर डाळीच्या ज्या पिठाच्या ज्या गाठी होत्या ते मी अशा पद्धतीने फोडून घेतलेत आणि मला ही जी रेसिपी आहे ती मी आज एकच करणार होते, तर त्यामुळं मी जास्त पीठ नाही घातलं, 4 ते 5 चमच्यापर्यंत घातले. साधारणपणे पाव वाटी घातलं तरी देखील चालेल. सगळ्या गाठी छान फोडून घेऊन अशा पद्धतीने मिक्स केलंय आणि आता आपण मस्त असं हे पिठलं करायला घेणार आहोत. चला तर आता आपण पिठल्यासाठी मी गॅसवरती एक मोठा असा पॅन ठेवला आहे, ह्यामध्ये आता मी 1 चमचा इतकं तेल घालून घेते. ह्या रेसिपीला तेलाचा वापर देखील खूप कमी होतो. तेल छान जे आहे ते आपण गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचे इतके मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडून झाली की त्यामध्ये आता आपण 1 चमचे इतके जिरे घालूयात. जिरे मोहरी छान तडतडले की कोणतीही रेसिपी खूप सुंदर आणि खमंग लागते. त्यानंतर मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि हा घातल्यात. आता हा जो लसूण घातलेला आहे ना हा छान असा लालसर परतवून घ्यायचा, म्हणजे खूप छान असा फ्लेवर येतो आणि लसणामुळे शेपूच्या भाजीला एक मस्त लागते. तर लसूण जो आहे तो छान असा बऱ्यापैकी लालसर किंवा तांबूस झालेला आहे, तर त्यामध्ये आता मी 1/2 चमचा इतकी हळद पूड घालून घेते. गॅस जो आहे तो मीडियम करायचा, नंतर हळद जी आहे ती लगेचच जळते. त्यानंतर आपण मगाशी पीठ घालून घेतलेलं जे शेपूची भाजी होती तर ती सगळी आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. शेंगदाण्यामुळे ह्या भाजीला खूप मस्त आणि खूप छान चव येते. छान असं मिक्स करूयात. गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा, कारण डाळीचं पीठ घातलंय त्यामुळं लगेचच भाजी घट्टसर व्हायला सुरुवात होते. डाळीचं पीठ घातलंय त्यामुळं सतत अशा पद्धतीने आपण एकसारखं मिक्स करायचं, त्यामुळे ह्याच्या गाठी होत नाहीत.
आणि जर तुम्हाला हे जर अजून वाटलं की शिजताना आणखीन थोडीशी भाजी घट्टसर होते तर आपण आणखीन ह्याच्यामध्ये थोडंसं भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि ते पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर ही आजीची पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चवीपुरता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो आणि शेपूची आपल्याला पालेभाजी देखील आपण बऱ्याचदा करत नाही, तर त्यावेळी अशी मस्त एक रेसिपी केली तर आपलं काम देखील पटपट होतं आणि सगळ्यांना रेसिपी देखील खूप आवडते. तर बघा आता मी छान असं मिक्स करून घेतले, ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 4 ते 5 मिनिटं आपण हे जे डाळीचं घातलेलं पीठ आहे ते शिजवून घ्यायचं, म्हणजे छान खमंगपणा असा येतो. गॅस मिडियम ठेवायचा. 4 ते 5 मिनिटं जे आहेत तर माझी झालेली आहेत, झाकण काढून घेऊयात. बघा मस्त अशा आपल्या ह्या पिठल्याला उकळी आलेली आहे. छान पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि बघा तुम्ही बघू शकता पिठलं खूप घट्ट नाही झालं, अगदी छान भाताबरोबर आणि भाकरीसोबत खाणं इतपत झालेलं आहे. तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण मला अगदी परफेक्ट वाटतं. तर मस्त शेंगदाणे देखील खूप छान दिसत आहेत आणि वास तर खूप म्हणजे खूप मस्त सुटलेला आहे. तर आता आपली ही जी मस्त असं शेपूचं पिठलं जे आहे ते तयार झालेलं आहे, किंवा तुम्ही याला शेपू बेसन देखील म्हणू शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, केल्यानंतर ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समधून कळवायला देखील विसरू नका. आणि आणखीन तुम्हाला आजीची नवीन कोणती रेसिपी बघायची त्याचं नाव देखील मला कमेंट बॉक्समधून कळवा. तर बघा एका मी सर्विंग डिशमध्ये किंवा सर्विंग बाउलमध्ये ही भाजी काढून घेतली, खूप सुंदर लागते. तुम्ही ही जी आजची रेसिपी आहे ती भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तर लवकरच आपण एका नवीन व्हिडिओवर भेटूयात, तोपर्यंत मस्त राहा, खात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी घेत राहा.